गणपती कलेचा देवता असल्यानं प्रत्येक जण तसेच प्रत्येक कलावंत हा गणेशाची आराधना करतो. पुण्यामधील मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत दरवर्षीच गणेशोत्सवामध्ये कलावंत या नावाच्या ढोल पथकाच्या माध्यमातून आपली कला सादर करतात. या मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांचा ढोल ताशाचा सराव पाहूया थेट लोकशाहीवर. याबाबत अभिनेता आस्ताद काळे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी, आपण पाहूया. पुण्यातील गणेश उत्सवामध्ये महत्त्वाचं आकर्षण असतं ते कलावंताचं ढोल पथक. माझ्यासमोर कलावंत ढोल पथकाचे काळे सर आहेत. सर, दरवर्षी आपण आपली कला सादर करता गणेशापुढे, म्हणजे 10 वर्ष झाले आपल्या. कोणकोण कलावंत या सगळ्या पथकात असतात आणि काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य हेच आहे की तुम्ही स्क्रीनवर जे चेहरे पाहता ते चेहरे तुम्हाला गणपतीच्या आपल्या विसर्जन मिरवणुकीत आणि पुण्यातल्या सुरुवात पहिल्या दिवशीच्या आणि शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकांमध्ये तुम्हाला तेच चेहरे अगदी तुमच्या आमच्यात मिरवणुकीत ढोल आणि ताशा वाजवताना दिसतात. हे आमच्या पथकाचं वेगळे पण मानतो मी. माझ्या बरोबरीने या पथकात अगदी नावाजलेले चेहरे कोण असतात म्हटलं तर सौरभ भोसले आहे, सिद्धार्थ जाधवसुद्धा गेल्या वर्षीपासून यायला लागले, केतन क्षीरसागर आहेत, श्रुती मराठे आहेत, श्रीकर पित्रे आहेत, तेजस्विनी पंडित आहे, अनुजा साठे आहेत आणि अजून मुंबईला काही कलावंत राहतात. ते केवळ गणपतीपुरते आम्हाला आदल्या दिवशी सांगतात की यावर्षी आम्ही येतोय. मग असे जवळजवळ 5 ते 7 लोकसुद्धा आयत्या वेळी अगदी येऊन जॉईन होतात, थोडा वेळ वाजवतात, थोडा वेळ आम्हाला अगदी पाणी देण्यापासून सगळी मदत करतात आणि पूर्ण वेळ एन्जॉय करतात. अत्यंत नामांकित असा हा सगळा कलावंताचा ढोलताशाचा पथक जो पुण्यातील गणेश उत्सवामध्ये आकर्षक ठरत असतो. चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.